खाली करा क्या? आमच्या मागण्या पूर्ण करा, मेहतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, मेहतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, मेहतर खुर्च्या खाली करा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जय असो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जय असो, जय असो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जय असो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। शिक्षक दर कर्मचाऱ्यांचा जय असो, शिक्षक दर कर्मचाऱ्यांचा जय असो, शिक्षक दर कर्मचाऱ्यांचा जय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। शिक्षक दर कर्मचाऱ्यांचा मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। शिक्षक दर कर्मचाऱ्यांचा जय असो, जेव्हा 11 दिवसाचा संप केला होता आणि शासनाने आम्हाला तेव्हा आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करू, परंतु तसं काही झालं नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र कृती समिती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचारी संघ यामध्ये एकत्रित होऊन आज आमचा दबाव वाढलेला आहे। त्यामुळे शासनाने आम्हाला 15 तारखेला बोलवूनच बोलवलं आणि त्याचं इतिवृत्त ज्याप्रमाणे चर्चेत झालं त्याप्रमाणे आम्हाला इतिवृत्त न मिळाल्यामुळे आम्ही या टप्प्यामध्ये जे आंदोलनाची भूमिका घेतली होती, प्रथम 2 तारखेपासून आम्ही म्हणजे परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकला, त्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 तारखेला एक आम्ही काम बंद आंदोलनाची भूमिका जी आहे ती 16 तारखेला घेतली। 15 तारखेला कायाफिती लावून आम्ही आमच्या महाविद्यालयात काम केलं, तरी पण शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून पर्याय नव्हता, म्हणून आम्ही 20 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होत आहे। आमची पूर्ण महाराष्ट्र कृती समिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संप करीत आंदोलन करीत आहे। मागणी आहे जे जुने लोक आहेत त्यांना, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 ही मागणी आश्वासित प्रगती योजना आणि कालबद्ध प्रगती योजना ही लागू झालेली आहे, परंतु महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यापीठीय कर्मचारी यांना कुठल्याही पद्धतीचा त्याचा लाभ दिलेला होता तो शासनाने वसूल करणं हे सुरू केलं, म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून आज 4 ते 5 लाखापर्यंत वसुली सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे बक्षी आयोगामध्ये 7व्या आयोगामध्ये 10-20-30 ही मागणी मंजूर केली असताना ती शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे, परंतु महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यापीठीय कर्मचारी यांना ती लागू नाही। त्याचप्रमाणे आमची एक तिसरी मागणी अशी आहे की 2005 नंतर जे सेवेमध्ये आले त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, आणि त्याचप्रमाणे आम्हाला जे थकबाकीची आत्तापर्यंत म्हणजे जे लागू झालं डिसेंबर 2022 पण 16 ते 22 डिसेंबर 2022 आम्हाला थकबाकीची कुठलाही उल्लेख केलेला नाही, ती मिळेल की नाही याची सुद्धा आम्हाला शंका आहे, केव्हा गुटवतील शासन हे आम्हाला माहिती नाही, म्हणून त्याबद्दल आम्ही 20 तारखेपासून बेमुदत आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे।